नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे वर्षा ऋतू आहे अधिक श्रावण मास आहे कृष्णपक्षाची द्वितीय आहे नक्षत्र धनिष्ठ आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटापासून ते दहा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून अकरा मिनिटापासून ते तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशेमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनीबरोबर युतीयोग करणार आहे आणि बुधाबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे ही स्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शनीबरोबर बरोबर हा चंद्र युतीय करणार आहे पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमचे जे वयोवृद्ध मित्र असतील किंवा तुमच्या वयापेक्षा जे मोठे असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकतील आजच्या दिवशी जर का तुम्ही काही लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर तो मिळणं कठीण होऊन बसेल तर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा वैयक्तिक किंवा शाब्दिक चकमकी किंवा मतभेद होऊ शकतील थोडंसं संयमाने काम करणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ते आहे वृषभरास वृषभ राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थात असणारा बरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होऊ शकतील लक्ष द्या त्याचप्रमाणे घरातल्या ज्या तुमच्या वयापेक्षा लहान व्यक्ती असतील सुद्धा वादविवादाचे प्रसंग उभे राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपात राहील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं काही गहन चिंतन होईल जेणेकरून त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तुम्ही घेऊ शकाल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी ज्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तर त्यात असणारा बुधाबरोबर आचंद्र सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी थोडंसं चिंतन वगैरे तुम्ही करू शकाल महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात विचार होईल मात्र निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा गोष्टी करू नका तुमच्या जीवनाला कलाट मिळेल असे निर्णय अजिबात घेऊ नका थोडंसं मन चित्त तुमचं स्थिर राहणार नाही मनात बऱ्याच प्रमाणात विचार येतील मन थोडंसं खिन्न किंवा विषण्य झाल्याचा अनुभव येऊ शकेल यानंतरची जी रस आहे ती आहे कर्करास कर्कराशाच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र यतीयोग करणार आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे दूरगमी काही समस्या आरोग्याच्या संदर्भात त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील तसंच आजच्या दिवशी तुमचे जे स्पेंडिंग्स असेल खर्च असेल त्या ठिकाणी लक्ष द्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे ति, ति, तिथे तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील थोडंसं स्ट्रेस टेन्शन आजच्या दिशेत जास्त जाणवेल वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल वैवाहिक जोडितारावर छोट्या मोठ्या गोष्टींच्या शब्दिक चौकमकी होऊ शकतील खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र योग यो करणार आहे तुमच्या व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्रप्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय व्यवहार छोटे असतील किंवा मोठे अजिबात करू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता जास्त राहील कागदपत्री व्यवहाराच्या संदर्भात सुद्धा थोडं काळजी घेणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात सुद्धा थोडं लक्ष देणं महत्वाचं ठरेल यानंतरचे जे रास आहे ती आहे तूळ रास तुळ राशीच्या पंचमस्थात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र येते योग करणार आहे तुमच्या पंच भा लाभात असणाऱ्या बुधाबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टी वाद वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील परंतु काळजी करू नका त्याचा फारसा परिणाम मोठा होणार नाही जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्म मध्ये काही चांगले इन्व्हेस्टमेंट किंवा चांगले फायदे तुम्हाला मिळू शकतील मित्र परिवारावर थोड्याशा साथ चकमकी होऊ शकतील यानंतरची जी रस आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थ चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शनीबरोबर हचंद्र योग करणार आहे दशमातल्या बुधाबरोबर हा सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी करू

ती आहे धनुरास धनु धनुराशी तृतीय स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यात असणाऱ्या बुधाबरोबर न्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं तुमचं फिरणं होईल ट्रॅव्हलिंग होईल मात्र कामं पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होऊ शकतील बरीचशी कामे थोडीशी पेंडिंग राहू शकतील त्याकडे लक्ष द्या वैवाहिक जुळेदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी संबंधी किंवा रिस्क घेऊन कुठलेही काम करू नका तुमच्या आर्थिक व्यवहार डळमळी होण्याची किंवा फसण्याची जास्त प्रमाणात राहत इनिगली आउट ऑफ जाऊन कोणत्याही गोष्टी करू नका यानंतरची जी, जी है, है मकार रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुम्हाला सुद्धा फायनान्शियल क्रंचेस वगैरे जाणू शकतील आर्थिक संदर्भामध्ये थोडीशी कोंडी झाल्यासारखा वाटू शकेल त्या संदर्भात काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील खास करून आजच्या दिवशी मानसिक तणाव थोडे जास्त प्रमाणात जाणवतील स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दि तिथेच असणार शनीबरोबर हा चंद्र येत योग करणार आहे सत सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणातला स्ट्रेस देईल टेन्शन तुम्हाला आलासारखं वाटेल थोडीशी तुमची मानसिकता नकारात्मक होईल निगेटिव्ह होईल काळजी घ्या विवाहित असेल तर वैवाहिक सुद्धा शाब्दिक चकमकी उडू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतर तर जे रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या वे सणचंद्राचा भ्रमण आहे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सहाव्या सणास असणारा बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील आजचा दिवस स्ट्रेस टेन्शन या जास्त राहील भावनेच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका कमिटमेंट प्रॉमिसेस हा प्रकार अजिबात करू नका आरोग्याकडे लक्ष द्या वैवाहिकाच्या आरोग्य वैवाहिक बरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वाद बघत असतील त्या ठिकाणी दे 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 लक्ष देणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा だねは